सहा महिन्यानंतर तुम्हाला 1.5 लाख रुपये 1 एकरातून उत्पादन मिळतं. फळांची शेती ही दर 6 महिन्यानंतर आपल्याला उत्पादन देणारी आहे. आपले पैसे लगे रेडी होतात त्यामुळं. आणि लॉनच्या शेतीमध्ये मिळणारं हे उत्पादन एकट्ठा मिळतं, म्हणजे एकत्रित मिळतं. एकदा लॉन लावल्यानंतर कापण्यात 2 होतात, त्यानंतर तुम्हाला 7 ते 8 वर्ष त्याला नवीन लावगड करण्याची गरज नाही आहे. माझं नाव संदीप मोहन मांडेकर, राहणार चांदे, तालुका मुळशी, जिल्हा पुणे. या लॉनमध्ये साधारण 10 ते 12 व्हरायटी आहेत. ही साधारण आपण जे पाहतो आहे ही कोरियन कार्पेट किंवा याला तैवान कार्पेट म्हणून बीज चालू शकते. तुम्हाला अमेरिकन ब्ल्यू म्हटलं तर मंगल कार्यालय, तुम्हाला मोठ्या प्रमाणाची जी गार्डन आहे तिथे अमेरिकन ब्ल्यू आणि सिलेक्शन चालू शकतं. सिलेक्शन आणि बरमुडा तुम्हाला क्रिकेट ग्राउंड, मोठमोठे जे ग्राउंड आहेत खेळाची, या ठिकाणी तुम्हाला फक्त सिलेक्शन आणि बरमुडाच चालू शकतं. लॉनच्या शेतीची लागवड म्हणावं तर लॉनचा जो भाग असतो ते छोटे छोटे तुकडे करून, म्हणजे डबलिंग करून आपण ते लावतो. साधारण 2-3 इंचावरती लावतो. व्हाईट कलरची मुळी, ह्या मुळीला परत असे साधारण 20 दिवसानंतर असे रूट तयार होतात. 1 महिन्याने असा लॉन तयार होतो. हा लॉन 1 महिन्यानंतर असा तयार होतो. हळूहळू असा लॉन तयार झाल्यानंतर साधारण विक्रीसाठी तुम्हाला तयार होण्यासाठी हे साधारण 4 ते 5 महिने लागतात. हा लॉन तुम्हाला आता विक्रीसाठी तयार झाला. अशा पद्धतीने मशीनने आपण रोल तयार करतो. हे जे मजूर आहेत हे मजूर रोल तयार केल्यानंतर गाडीमध्ये लोडिंग केलं जातं. हे आहे लॉन कापणीचं मशीन. याला आपल्या कंपनीच्या भाषेमध्ये म्हटलं तर याला शॉर्ट कटर म्हणतात. हे लॉन कट करण्याचं काम करतं. साधारण जमिनीपासून 1/2 इंच, 2 इंच, 3 इंच पर्यंत तुम्ही कट करू शकता. हे पहा, त्याला असं ब्लेड आहे. हे ब्लेड आहे, खालून ब्लेडने कट करतं. 1 फुटाची रुंदी कट करतं. पाहिजे तेवढ्या प्रमाणात तुम्ही 6 फूट 5 फूट जास्त तुम्ही नेऊ शकता. हे मशीन परदेशी मॉडेल आहे. याची किंमत, रॅन कंपनीचं मशीन आहे, याची किंमत आता पाहिली तर याची 10 लाख रुपयापर्यंत किंमत आहे. आपल्याला लॉनची शेती करण्यासाठी याच पद्धतीचं मशीन इंडियामध्ये बी तयार झालेलं आहे. त्याची किंमत अगदीच कमी आहे, 2 ते 2.5 लाख रुपयापर्यंत त्याची मशीनची किंमत आहे. इंडियामधलंही मशीन तेच काम करतं, बाहेरचंही मशीन तेच काम करतं. साधारण तुम्हाला लॉनची शेती करताना 2 मशीनची गरज आहे. एक हे शॉर्ट कटर म्हणून आणि एक लॉन मोअर. लॉन मोअर काय करतं तर लॉनची उंची कट करतं. साधारण तुम्हाला 5 महिन्यामध्ये तयार होण्याकरता 4 ते 5 वेळा तुम्हाला लॉन मोअरची आवश्यकता, म्हणजे उंची कट केल्यानंतर ते खाली पसरतं. त्यामुळं लॉन मोअर आणि शॉर्ट कटर अशा 2 मशीनची गरज आहे. लॉन मोअर तुम्हाला सहज पुण्यामध्ये कुठेही अवेलेबल होऊ शकतं. अगदी तुम्हाला चायना मॉडेल पण लॉन मोअरचं 10,000 उपलब्ध आहे. ही होंडा कंपनीची मशीन आहे, लॉन मोअर म्हणतात तिला. ही पूर्णतः पेट्रोलवरती चालते. ही आता चालू कशी करायची मी तुम्हाला 2 मिनिटांमध्ये हिचा एक डेमो आणि थोड्यात तुम्हाला चालू करून दाखवतो. खूप सुंदर असं आहे ना, त्याचं कटिंग होतं बघा. खूप असं सुंदर असं कटिंग झालंय. त्यानंतर बघा, याचा हा जो कचरा येतो, हा जो कचरा अशा पद्धतीने चालतो. आतमध्ये कचरा येतो. शेतकऱ्यांनी एकदा लॉन लावल्यानंतर वर्षभरामध्ये त्याच्यात 2 कापण्या होतात आणि तोडून लावलेला कालावधी साधारण तुम्हाला 4 ते 5 महिन्यामध्ये तयार होतो. नंतर कापून गेल्यानंतर परतही तुम्ही लक्ष दिल्यानंतर 5 ते 6 महिन्यामध्ये परतही तुम्हाला काढणीस तयार होतं ते. आता नवीन शेतकरी जर या क्षेत्रामध्ये उतरवायचं म्हटलं तर त्याच्यामध्ये त्यांना 12 महिने पाण्याचा सोर्स हवा आहे आणि आपल्या जमिनीला रस्ता हवा आहे. ह्या 2 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. साधारण पाहता लॉनसाठी किडीचा जास्त प्रादुर्भाव होत नाही. आणि तुम्हाला खताचा जर वैशिष्ट्य म्हटलं तर याला सेंद्रिय खतं लागतात पण खूप कमी प्रमाणात लागतात. रासायनिक खताचा उपयोग करून तुम्ही ते करू शकता आणि रासायनिक खतंही कमी प्रमाणामध्ये लागतात. त्याला मोठ्या प्रमाणामध्ये रासायनिक खतं जास्त लागत नाही. साधारण आता एक शेतकऱ्याला एका सीटला 1/6 जर असेल तर त्याला साधारण आत्ताचा रेट आजचा पाहता 40 रुपयाला ते सीट विक्री होती. शेतकऱ्यामध्ये 40,000 स्क्वेअर फूट
40,000 आणि मग ते साधारण 6 ते 7,000 सीट निघू शकतात. एकदा लॉन लावल्यानंतर कापण्यात 2 होतात, त्यानंतर तुम्हाला 7 ते 8 वर्ष त्याला नवीन लावगड करण्याची गरज नाही आहे. तुमच्या जमिनीमध्ये माती, महत्त्वाची माती आणि पाणी जर असेल तर तुम्ही 7 ते 8 वर्ष नक्कीच त्याचं उत्पादन घेऊ शकता, तिथून पुढेही घेऊ शकता. परंतु त्याचा तयार होण्याचा जो कार्यकाळ आहे हा थोडासा 1-1.5 महिन्याने लांबला जातो. साधारण 1 एकरमध्ये जर तुम्हाला लॉनची लावगड करायची असेल तर तुम्हाला 1 एकरमध्ये लॉनच्या लावगडीला साधारण मटेरियलचा खर्च जातो आजच्या बाजारभावाप्रमाणे 30 ते 40 हजार रुपये. त्यानंतर तुमची मजुरी जाते 10 ते 15 हजार रुपये. साधारण तुम्ही 50,000 रुपयामध्ये 1 एकर तुम्ही क्षेत्र लावगडी सुरू करू शकता. त्यानंतर 1 एकरमध्ये आजच्या बाजारभावाच्या मिळणाऱ्या उत्पन्नानुसार 6 महिन्यानंतर तुम्हाला 1.5 लाख रुपये 1 एकरातून उत्पादन मिळतं. असं एकंदरीत पाहता तुम्हाला वार्षिक काठी 3 लाख रुपये तुम्हाला उत्पादन मिळू शकतं. आणि त्यातही खर्च वजा जाता तुम्हाला लागवडीचा खर्च हा तुम्हाला एकदाच करायचा आहे, म्हणजे पहिल्याच वर्षी. त्यानंतर तुम्हाला फक्त त्याचा खुरपणीचा खर्च आणि खत आणि पाण्याचाच खर्च वाहणार आहे. म्हणजे जो तुमचा खर्च वाजणार आहे तो तुम्हाला पहिल्या 6 महिन्यामध्ये तुमचा खर्च तुमच्या बाहेर निघणार आहे, नंतरचं तुमचा प्रॉफिटच चालू राहणार आहे. तो साधारण एका कुटुंबाला माझ्या माहितीनुसार 1 एकर जमीन पुष्कळ झाली. 1 एकर जमिनीमध्ये स्वतःचं कुटुंब चालवताचा, स्वतःचं प्रपंच, मुलंबाळांचा व्यवसाय, शिक्षणाचा खर्च वजा जाता त्या कुटुंबाला 1 लाख रुपये निव्वळ नफा होऊ शकतो 1 वर्षासाठी. ह्याला साधारण बघा, याची मागणी बिल्डरचे जे मोठे मोठे प्रोजेक्ट आहेत याच्यामध्ये खूप मागणी चालते. त्यानंतर महानगरपालिकेचे मोठे मोठे प्रोजेक्ट आहेत, महानगरपालिकेचे जे गार्डन आहेत त्याला खूप मागणी चालते. अशा प्रकारे बिल्डर लाईन आणि महानगरपालिका, कुणाचे फार्म हाऊस असतील खाजगी, याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात मागणी. सुरुवातीला माझं मार्केटिंगची सुरुवात जवळच पुण्यामध्ये नर्सरीवाल्यांपासून झाली. नर्सरीवाला आमच्याकडनं घेऊन जायचे, त्यांची ओळख होता होता, जे नंतर डेव्हलपमेंट करणारे जे कॉन्ट्रॅक्टदार आहेत त्यांच्याशी ओळख झाली. आता मोठ्या प्रमाणात बिल्डरही येतात, कॉन्ट्रॅक्टदारही येतात. साधारण मी मुंबई, पुणे, मुंबई, गोवा आणि महाराष्ट्र सोडूनही मी अजूनही 5 राज्यांमध्ये याची मार्केटिंग करतो. 1/2 एकर बसून जरी सुरुवात केली तरी तुम्हाला अडचण काय येणार नाही. फक्त तुमच्या शेतीला रस्ता आणि पाणी या 2 गोष्टी आणि जमिनीमध्ये थोडीशी माती असेल तरी चालेल, पण रस्ता आणि पाणी या 2 गोष्टी आवश्यक आहे. यासाठी नवीन तरुणांना जो तरुण म्हणतो शेतीमध्ये आता काही राहिलं नाही, परंतु लांच्या शेतीमध्ये खरंच तरुणांनी याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. आणि आता शासनाच्या नियमानुसार 25% प्रत्येक स्वच्छतेला गार्डन हे हवंच आहे. त्यानंतर गार्डनला फोकस करण्यापेक्षा तुम्ही लॉनची शेती जर केली तर नक्कीच तुम्ही यशाची पायरी नक्कीच तुम्ही पुढे जाऊन यश प्राप्त करसाल.